मिरजेतील प्रभाग 20 मधील ख्वाजा वसाहतमध्ये नवीन गटार कामाचा स्थानिक नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला. नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे या भागात नवीन गटार कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या भागात नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी रस्ते, पाणी, लाईट आणि गटार काम पूर्ण केले असल्यामुळे नागरिकांतून नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या कामाचे कौतुक होत आहे. राहणार ख्वाजा वस्ती रेल्वे टॉवरच्या पाठीमागे जे आमच्या ख्वाजा वस्ती प्रभाग नंबर 20 ज्या रस्त्याला गटार नव्हता, ज्या गल्लीत त्या लाईनला गटार नव्हता, ज्या गल्लीत रोड नव्हता, त्या गल्लीत रोडची व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे आणि गटार आणि परत रोडची आणि पाण्याची पण व्यवस्था नव्हती, पाण्याची पण व्यवस्था झालेली आहे. परंतु थोरात साहेबांच्या प्रयत्नाने इथं काम व्यवस्थित भरपूर काम झालेलं आहे. तरी अजून काहीतरी राहिला तरी साहेबांनी करतील, आम्हाला त्यांच्यावर एवढं पण विश्वास आहे. आमच्या गल्लीत प्रभाग नंबर 20 असला नगरसेवकाची आवश्यकता आहे आणि असला नगरसेवक काम करतील आमची एवढीच विनंती. पाठीमागं रोड नव्हता आणि गटाराची व्यवस्था नव्हती, आता सगळे विकास झालेला आहे काय आणि थोरात साहेबांनी केलेले. ख्वाजा वसाहत प्रभाग 20 जिथं टॉवर आहे त्या भागात गटारीचा खूप मोठा प्रश्न होता, सांडपाण्याचा प्रश्न होता. शेवटचं टोक असल्यामुळं पाणी पण इथं पोचत नव्हतं. तर आता पाण्याची पण व्यवस्था झालेली आहे, गटारीची झालेली आहे, रोड यापूर्वीच झालेला आहे. आमचा प्रयत्न आहे की या भागातल्या लोकांना सर्व सुविधा द्याव्या. लोक एक अर्धा गुंठा घेऊन इथं गोरगरीब राहिलेले आहेत, त्या लोकांना सर्व सुविधा द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि जवळपास 3 बऱ्यापैकी सुविधा झालेल्या आहेत, हॉस्पिटल पण झालेलं आहे, सर्व रोड झालेत, पाणी झालं आहे. पाणी जे एक दिवस आड येतं आहे ते आपण लवकरच दररोज पाणी यायचा पण प्रयत्न करणार.